मालवणमध्ये रॉक गार्डनला आलेलो आहे मी, आणि आता आज जाऊया आपण बघूया. चिवला बीच जवळच आहे. गार्डनमधून इथून बाहेर जाऊन थोडं अंतर बाहेर चालून, मला माहीत नाही, साधारण मी म्हणेन 10 to 13-14 minutes डिस्टन्स असेल कदाचित चालायचं, कारण एक्झॅक्ट मलाही कळलेलं नाही आहे. तिथून बाजूने चिवला बीच दिसतो, तर वी आर व्हेरी क्लोज टू चिवला बीच, मालवणचाच चिवला बीच. इथे लहान मुलांना खेळायसाठी केलेलं आहे, छान सोय, वेल मेंटेन्ड गार्डन, आणि समुद्र, सुंदर समुद्र समोर दिसतो आहे आपल्याला. सगळीकडे चिरे वापरलेले आहेत, जसं आपल्याला इकडे दिसतंय बघा, चिरे आहेत. समुद्राचा व्ह्यू, मी पण आता चालता चालता पहिल्यांदाच ह्या एरियात आलेलो आहे गार्डनच्या. मालवणची माझी थर्ड किंवा फोर्थ टूर आहे गेल्या 10-15 वर्षात, पण रॉक गार्डनला मी पहिल्यांदा आलेलो आहे. 2006 साली पहिल्यांदा आलेलो, तेव्हा ही गार्डन बनत होती, कन्स्ट्रक्शन तेव्हा सुरू होतं ह्या गार्डनचं. सनसेट व्हायला आलेला आहे आणि सूर्य मावळताना दिसतोय आपल्याला मागे. इथून बहुतेक समुद्राकडे जायला आहे रस्ता, जरा एलिव्हेटेड पोर्शन आहे, इथून जरा वर उभा राहतो मी. गार्डन्सचा दूरचा व्ह्यू, हां यस, ह्या पार्टला मी गेलो नाही चालत. सो त्या साईडला पण जाऊया आपण गार्डनच्या, पण एकदा समुद्र बघून घ्या. चला समुद्रच दाखवतो मी आधी तुम्हाला. आता खूप खडकाळ आहे, वरखाली आहे, इथे रॉकी आहे, रॉक गार्डनच्या पुढचा एरिया हा. सो बी केअरफुल इफ यू कम हियर. Let us now walk again inside the garden. आणि आपलं साधारण अर्ध गार्डन बघायचं राहिलं, सो ते बघून घेऊया. व्हेरी नाईस, वेल मेंटेन्ड गार्डन, दूरपर्यंत बघा. मागे वळून बघूया, अरे पाणी येते. छान ना, वेल, एकदम टेकन केअर ऑफ, काळजी खूप नीट घेतलेली आहे इथे सगळीचकडे. आणि इथे वाटतं काही कन्स्ट्रक्शन करतात आहेत, सम डेव्हलपमेंट वर्क. समुद्र आणि समुद्राच्या बाजूला गार्डन,
साईडचा पार्ट गार्डनचा आहे, हा पण समुद्राच्या बाजूला कडेला आहे. आणि वाव किती छान वाटतंय समोर पण. इकडे आता इकडून परत समुद्र दिसायला लागलेला आहे आपल्याला. मस्त, एकदम मस्त व्ह्यू. सो ऑलमोस्ट 360 डिग्रीज. मी आता परत त्या साईडला जात नाही, मेन गेट जिथून होता तिकडून. सो 360 डिग्री आय मीन कम्प्लीट राऊंड ऑलमोस्ट आपण केलेलं आहे इथे गार्डनला. वॉट अ ब्युटिफुल व्ह्यू, वाव. ऑलरेडी सी फेसची आठवण झाली. सी फेस सारखा हा कठडा आणि चालायला. इथे लोकांना बसायला इथे बेंचेस पण आहेत बाजूला, इथे ह्या साईडला. इथे अजून छान काही डेव्हलपमेंट चाललेली आहे. मस्त वर तिकडे लॅम्प्स लावलेले आहेत. व्हेरी नाईस ब्लू ब्लू नाही ग्रेस ब्लू समुद्र दिसतोय. ऑल रॉक्स हियर, खडकाळ खडकाळ सगळं. जरा वर चढतो इथे आणि समुद्र दाखवतो तुम्हाला. आय गेस नॉट शुअर, पण बहुतेक मला वाटतं असं की तो चिवला बीच आहे. चिवला बीच मी मागे गेलेलो आहे 2006-07 साली आलेलो आहे तेव्हा. आय गेस दॅट इज चिवला बीच. चिवला आहे ना तो बाग, चिवला. आणि मालवणचा मेन समुद्र हा, आणि किल्ला समुद्र तो सगळा त्या साईड. हां ते सगळं त्या बाजूला. सो चिवला इकडे. आज आपण मी आणखी काही टुरिस्ट बरोबर बोललो, देवा ऑल्सो सेईंग द सेम थिंग की चिवला बीच या साईडला आहे. इथे मध्ये रॉक गार्डन आहे आणि त्या साईडला आपला समुद्रातला किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणचा बीच, ज्याचा व्हिडिओ काल मी अपलोड केला मालवणच्या बीचचा. समुद्राचा छान आवाज येतोय लाटांचा. शुभ्र बीच जरा करून दाखवतो. व्हेनेवर यू आर गोईंग टू कम टू मालवण किंवा कुठेही ट्रॅव्हल करताना, ऑलवेज आधी गुगल मॅप्सवर चेक करा की कुठे आपण राहू शकतो, किंवा यूट्यूबचे व्हिडिओज बघून कोणाशीही. फॉर इन्स्टन्स नाव लाईक आय एम सेईंग की 2006 मी तिकडे चिवला बीचला तिकडे राहिलेलो त्या एरियामध्ये, आणि तिकडे पण काही हॉटेल्स आहेत. आणि आता एक चिवला म्हणून पण एक हॉटेल किंवा रिसॉर्ट्स आले असं मी ऐकलेलं आहे तिकडे. आणि दिस टाईम आय एम स्टेईंग ऑन द अदर साईड ऑफ द कोस्ट इकडे त्या साईडला. आय मीन एस टी डेपोमध्ये आहे आणि त्यानंतर पलीकडे तिकडे. सो तुम्हाला कुठे राहायला प्रेफरेबल आहे, कुठे आवडेल तिकडचे हॉटेल्स, वी शूड डू हा रिसर्च ऑन गुगल. आणि त्यामुळे काय होतं बरं पडतं, नॉट जस्ट अबाउट दिस प्लेस, म्हणजे जनरल मी सांगतोय की ट्रॅव्हल करताना मग ते काय होतं बरं पडतं आपल्याला की कुठे राहतो, कुठे किती स्पॉट्स आहेत आपल्याला जवळ बघायला, किंवा रिक्षा स्टँड कुठे आहे जवळ. तर जरा हे रॉक्स आता बघूया आपण इकडे बीचच्या जवळ असलेले.
मी आता इकडून खाली उतरत नाही, दुरूनच बघतो, कारण मोबाईल हातात धरून कॅमेरा आणि मला सगळं खाली बॅलन्स करून चालणं इट विल बी डिफिकल्ट. सो इकडूनच बघूया हे रॉक्स. होप यू एन्जॉईड दिस व्हिडिओ, पुरं रॉक गार्डनचा व्हिडिओ मालवणचा. आणि बाकीच्यांचे कोणाचे व्हिडिओज बघा, आणखी लोकांनी टाकलेले माझी यूट्यूबर्सने व्हिडिओज आहेत यूट्यूबवर. सो आणखी पण टुरिस्ट प्लेसेस जे असतील त्याचे पण मी बनवेन व्हिडिओज मालवणचे. आणि काल पण टाकलेले व्हिडिओज तुम्ही बघितलेच असतील मालवणचे. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.